केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना चालू केली असताना आता नवीन नियमावली आणली आहे आता प्रत्येक खातेदाराने केवायसी सादर केल्याशिवाय अकरावा हप्ता खात्यावर पडणार नसल्याने शेतकरी वर्गात एकच धांदल उडाली आहे वैजापूर तालुक्यातील पोखरीसह सह वाघला भटाना साकेगाव आदी गावातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेकरिता लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सेतू सुविधा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून आलं पीएम किसान केवायसी पोर्टलची साईट पंधरा दिवसांपासून बंद असल्याने केवायसी नोंदणीला अडथळा निर्माण झालाय केंद्र सरकारने केवायसी नोंदणीची शेवटची तारीख एकतीस मार्च दिली होती परंतु शेतकऱ्यांची धावपळ होऊ नये म्हणून पुन्हा एकतीस मे पर्यंत केवायसीच्या नोंदणीला मुदत वाढ आहे दर चार महिन्याला प्रत्येक खातेदाराला दोन हजार रुपये मिळतात वर्षाकाठी सहा हजार रुपये एका शेतकऱ्याला भेटतात केवायसीची पूर्तता झाली नाही तर आपली पेन्शन बंद होते की काय अशी भीती शेतकरी वर्गाला आहे आता सरकारने नव्याने कागदपत्रांची मागणी केल्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे केवायसी सी पोर्टलची साईट चालत नसल्याने शेतकऱ्यांना काय उत्तर द्यावे असा प्रश्न पडतो केंद्रावर जास्त गर्दी होत असल्याने आम्ही हैराण झालो आहोत अशी प्रतिक्रिया राहुल ठुबे सेतू सुविधा केंद्र चालक पोखरी यांनी दिली आहे विजय मोगल एम सी एन न्यूज पोखरी